हरिओम श्री राम अभ्यंग्या मी सीमा विरा मानका मे कळवा उपासना केंद्र बापूंचं नामस्मरण माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. कोरोनाचा काळ चालू झाला. कोरोनाच्या काळात सगळ्यांच्या नोकऱ्या कमी झाल्या. प्रत्येकाला कामाचे प्रॉब्लेम येऊ शकले चालू झाले. तसेच माझे पण आले. नोकऱ्या कंपन्या बंद व्हायची वेळ आली. पगार मिळेनासे झाले. तीच वेळ माझ्यावर आली. बापूंना सांगितलं आता काय करायचं. माझे मी पगार देत नाही तरी मी स्वतःच्या खर्चाने कामाला जाऊ लागली. कारण का नोकरी सुटू नये. कारण आपल्याला घर चालवायचं. आज ना उद्या पगार देतील काम केलं तर असा माझा विचार होता. म्हणून मी कंटिन्यू जाऊ लागली. अशा विचाराने बापूंचं नामस्मरण करत रोज कामाला जाऊ लागली. त्यात कोरोनाच्या काळात प्रवासाचा पण त्रास खूप होऊ लागला. त्यात माझ्या पायाचा प्रॉब्लेम चालू झाला. कंपनी जास्ती वाद झाले माझ्या मिस्टरांशी. ते बोलले की तू जाऊच नको. काम बंद झाला मी घरात राहिले. त्या दिवशी रात्री मी बापूंशी खूप बोलले. बापूंना सांगितलं माझी मला काही काम द्या. माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळे मी घरातून काहीच काम करू शकत नव्हती. बापूंना सांगितलं तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. माझी मी काय काम करू ते तुम्ही सांगा. तुम्ही द्याल ते मी काम करायची तयारी आहे. फक्त माझं घर चालवायचं ही जबाबदारी माझ्यावर आहे. आता करायचं तर काय करायचं. मग बापूंना सांगितलं आता मी प्रयत्न करते. फक्त तुम्ही माझी साथ देणार ही हाच माझा विश्वास आहे. त्या दिवशी कोरोनामध्ये आता माझं वय एवढं 50 जवळ. ह्या वयामध्ये कोण जॉब देईल हे सर्वांना माहिती आहे की नवीन जॉब मिळत नाही आणि शक्यताच नाही ती. पण आज बापूंच्या कृपेने मला नवी मुंबईमध्ये जॉब मिळाला. माझा 12 प्रवास बंद कमी झाला. आज माझी नोकरी जे माझं कामाचे जे मी काम करते तेच काम मला बापूंनी कंटिन्यू दिलं. मला खूप आनंद झाला. जाताना बापूंना सांगितलं इंटरव्ह्यूला जाताना सांगितलं बापू जे काय आहे ते तुम्ही मला दिलंय. आज आता तुम्ही नोकरीचं हे सगळं तुम्ही सांभाळून घ्या बस. म्हटलं तरी पण मनात एक हे होतं की आपलं एवढं वय झालंय आता आपल्याला कोण नोकरी मिळेल. बापूंना म्हटलं बापू तुम्ही बघताय ना निघाले. बापूंचं नामस्मरण करत करतच गेली. त्या दिवशी मग शेवटी मला ती नोकरी बापूंनी नवी मुंबई दिली. मला इतका आनंद झाला. तुम्हाला सांगू फक्त नामस्मरण हाच माझा मोठा अनुभव आहे. मशीन चालू केली की तिकडे उभं राहणं आणि त्यासोबत बापूंना म्हटलं बापू ही ताकद लागणार आहे ही तुम्हीच पुरवणार आहेत मला. तेव्हा पण मी नामस्मरण चालू ठेवलं. आज मशीनचं आउटपुट निघताना मला एवढा आनंद होता की बापू माझ्या सोबतच आहेत आणि एवढं हार्ड वर्क बापू माझ्याकडनं करून घेत आहेत. पण बापू पदोपदी प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहेत आणि ती ताकद मला ती पुरवतातच आहे. श्रीराम अभ्यंग्या.